सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। नांदेड मुदखेड पालिका मुख्याधिकारी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांचे 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन चालू आहे। धरणेही आंदोलन चालू आहे त्यांचं, त्यामुळे सर्व काम ठप्प झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील नगर परिषदेमध्ये कर्मचारी नगराध्यक्ष नगरसेवका अंतर्गत वादविवाद सुरूच असून नगराध्यक्ष व नगरसेवकात समन्वयाच्या अभावामुळे शहराचे पार धिंडवडे उडत असल्याचे चित्र आहे। यातच एका गटाच्या नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून पालिके कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला आहे। या कारणामुळे पालिकेची सर्व साधारण सभा ही 2 वेळा तहकूब करण्यात आली आहे। या प्रकारे सभा तहकूब करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे। आज रोजी सर्व साधारण सभा घेण्यात येत असताना 10 नगरसेवक विरोधात गेल्याने नगराध्यक्ष मुख्याधिकारी व नगरसेवकात वाद वाढतच गेल्याने एका नगरसेवकाने मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना उद्धट बोलणे शिवीगाळ केल्याच्या प्रकाराची माहिती मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिली आहे। नगर परिषद मुदखेडची 7 तारखेला असलेली सर्वसाधारण सभा 2 वेळेस तहकूब होऊन 28 तारखेला दुपारी 2 वाजता सुरू झाली। 2 वाजता सुरू झालेली सभा 2:06 आणि 7 मिनिटांनी माननीय अध्यक्षांनी उपस्थित सदस्याच्या समोर संपले असे जाहीर करून ते सभागृहाबाहेर पडले। त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या सदस्यांनी सदरील सभा बेकायदा झाली, आम्ही उपस्थित आहे, त्यामुळे त्यांनी मुख्याधिकारी म्हणजे मी स्वतः आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली। त्यांना आम्ही सभेबद्दल सर्व अधिकार अध्यक्षांना आहेत, तुमची काय लेखी तक्रार असेल तर ते तक्रार आमच्याकडे द्या, आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन जातो, असे म्हटल्यानंतर तरीही खूप वाद झाला आणि पुढील जे काय वाद झाले ते आम्ही एका पत्राद्वारे घेऊन कलेक्टर साहेबांना त्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन आहे, सभा चालू असताना आपले सन्माननीय नगरसेवक करीम खान यांनी वैयक्तिक मला शिवीगाळ केली, तसेच इतर त्यावेळेस जे उपस्थित होते नगरसेवक ते उपस्थित नगरसेवक गेली। कलेक्टर साहेबांना जे कायदेशीर कारवाई आहे ते आपण त्यांच्याकडे प्रस्तावित केलेले आहे, त्यानुसार कर्मचाऱ्यांना जे दैनंदिन काम करताना होणारा त्रास तो काय राजकीय असू द्या किंवा प्रशासकीय असू तो कमी हो आणि इथून पुढे नगर परिषदेचं कामकाज सुरळीत चालावं। मुदखेड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती। सभेमध्ये सर्व नगरसेवक अध्यक्ष वगैरे उपस्थित होते। त्याच्यामध्ये 2 ग्रुप असल्यामुळे काहीतरी अंतर्गत त्यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये काही नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्याला शिवीगाळ केली। त्याच्या या 2 ग्रुपमुळं किंवा ह्या नगरसेवकाच्या अंतर्गत वादामुळं कर्मचाऱ्याला मानसिक त्रास होतो आहे, काम करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, म्हणून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी आम्ही लेखनीबंद आंदोलन करण्याचं माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं, त्यानुसार आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि हे आंदोलन केवळ आज 2रा दिवस आहे त्याचा। याच्यामधून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे कर्मचाऱ्यांना की त्यांचा जरी काही अंतर्गत वाद असेल तर तो कर्मचाऱ्याला त्रास होऊ नये त्याच्यापासून, एवढीच आमची अपेक्षा आहे आणि हे प्रकरण जोपर्यंत मिटणार नाही तोपर्यंत कर्मचारी इथं बसून राहतील। या प्रकरणामध्ये मुख्याधिकाऱ्यांना जी शिवीगाळ झालेली आहे त्याच्यामध्ये कर्मचारी नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यामधला जो वाद आहे तो मिटल्याशिवाय आम्ही